न्यूज लाइन अचूक वेधक। कोरोना विषाणू अवतरला आणि सारेच विपरीत पाहायला मिळत आहे। कोरोना या आजाराने, कोरोना या शब्दाने अवघं विश्व व्यापून टाकले। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषी, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांवर परिणाम करणाऱ्या कोरोनामुळे आश्चर्य वाटावा असा फरक पाहायला मिळाला। रात्रीच्या अंधारात किरकिर करणारे रातकिडे भर दुपारी आवाज करू लागले, कारण रात्रीच्या वेळेची शांतता संचारबंदीमुळे त्यांना दिवसाही अनुभवायला मिळत आहे। चीनच्या वुहान प्रांतामध्ये कोरोना व्हायरसचा जन्म झाला आणि पाहता पाहता या कोरोनानं सारं जग पादाक्रांत केलं। आज आपण पाहतोय त्या कोरोना व्हायरसचे संक्रमण साखळी तोडण्याच्या हेतूने जगातील निम्म्याहून अधिक देश लॉकडाऊन झालेले आहेत। भारत देखील गेली एक महिन्याहून अधिक काळ झालं लॉकडाऊन झालेलं आहे। जीवनशैली माणसाची बदलण्याची वेळ आली। घरामध्ये थांबण्याशिवाय पर्याय नाही, कारण घरामध्ये थांबल्याशिवाय ही संक्रमण साखळी तोडणंही शक्य नाही। घरामध्ये थांबून थांबून ज्या सवयी आहेत त्या सवयींमध्ये मोठा बदल करावा लागलेला आहे किंवा नवीन सवयी काही शरीराला जडलेले आहेत। म्हणजे लॉकडाऊन आणि हा कोरोना व्हायरसचा परिणाम मानवी जीवनावरती किती झालेला आहे तर यातून कोणीही सुटलेला नाही। पोलिसांच्या कामाच्या वेळा बदलल्या, काम करणाऱ्यांना घरात बसावं लागलेलं आहे। असं जर पाहिलं तर संपूर्ण समाज जीवनावरती किंवा प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावामध्ये सवयीमध्ये बदल झालेला आहे। आपण पाहतोय केवळ कोरोनाचा परिणाम हा मानवावरती नाही तर कीटकांवरती देखील झालेला आहे, पर्यावरणावरती देखील झालेला आहे। रात्रीच्या वेळेला जे ओरडणारे कीटक आहेत ते आपण पाहतोय आता दिवसा या प्रकार म्हणजे भर दुपारी देखील ओरडत आहेत। कदाचित कीटकांना असं वाटतं ही इतकी शांतता आहे म्हणजे रात्रीचं वातावरण आहे। या रात्रीच्या वातावरणामध्ये ओरडणारे कीटक आता दिवसा देखील ओरडत आहेत। आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहे हा गजबजलेला परिसर असतो, मात्र या लॉकडाऊनमुळे असणारी जी शांतता आहे त्या शांततेमुळं या पाखरांच्या जणू कंठाला एक स्वर फुटलेला आहे आणि ही पाखरं रातकिडे हे दिवसा देखील ओरडू लागलेले। याचाच अर्थ कोरोना व्हायरसमुळं कशा कशा परिणाम झाला याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल। केवळ माणूस सुटलेला नाही, यातून कीटक काय सुटेल आणि कीटकांच्यावरती देखील परिणाम झालेला आहे। हे रातकिडे आता दिवसा ओरडू लागलेले। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, कराड। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन, अचूक वेधक।